हॅलो वेलकम टू डी एज्युकेशन नेटचं खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्या अपडेट अपडेट संपूर्ण आपण पाहणार आहोत हे तुम्ही चॅनलवर फर्स्ट तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करू शकता तिथेही तुम्हाला नेट सेट आणि पेट या तीनही एक्झाम बद्दल अपडेट्स कळवले जातात तर काहीच हे पा एन टी डी सी नेटचं हे ऑफिशियली अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे त्यासाठी आपण ऑफिशियल वेबसाईटला ऑफिशियल वेबसाईटवर मी आलेलो आहे या वेबसाईटला स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक पब्लिक नोटीस पाहायला भेटेल ती पब्लिक नोटीस आज म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार चोवीसला ला अपडेट केलेले आहे त्यामध्ये म्हणले पहा पब्लिक नोटीस आन्सर की चॅलेंज सी नेट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे जो एक्झाम झालेला आहे दोन हजार तेवीसचा त्या एक्झामची चॅलेंजिंग आन्सर की ही पब्लिश केलेली आहे हे जी नोटीस अपड़, अपड़, आहे ती आपण डिटेलमध्ये पाहूया तर हे पहा तर काहीच हे पहा तीन जानेवारी दोन हजार चोवीसला ला हे पब्लिक नोटीस एन टी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला अपडे अपडेट केलेले आहे इथं सब्जेक्ट दिलाय डिस्प्ले ऑफ प्रोविजनल आंसर की म्हणजेच याला आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की आता चॅलेंजिंग आन्सर की असते काय ते थोडक्यामध्ये सांगतो तरी जो तुम्ही दिलाय त्या एक्झामची फायनल आन्सर की येण्यापूर्वी ही चॅलेंजिंग आन्सर की एन टी एवारे किंवा एम एस सेटद्वारे प्रोव्हाइड केली जाते या चॅलेंजिंग आन्सर कीचं मीनिंग मिनिंग असं होत असतं की या आन्सर मध्ये जे आन्सर प्रोव्हाइड केलेत त्याच्याशी तुम्ही अग्री नसताल तुम्हाला वेगळंच आन्सर योग्य वाटत असेल तर त्या क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करू शकता फॉर एक्झाम्पल एक दहा नंबरचा क्वेश्चन आहे त्या दहा नंबरच्या क्वेशनचे ऑप्शन ए बी सी डी असे चार ऑप्शन आहेत आणि आत्ताच्या म्हणजे जी प्रोव्हिजनल आन्सर की आहे ना त्यानुसार त्यांनी दहा नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे राईट प्रोव्हाइड केलं आहे पण तुम्हाला खात्री आहे की ऑप्शन ए हे राईट नसून ऑप्शन सी हे राईट असायला हवं किंवा ऑप्शन सीच हे योग्य आहे पण त्यांनी कुठलं केलं आहे ऑप्शन ए तर अशा वेळेस तुम्ही योग्य ते एव्हिडन्स वापरून त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करू शकता मग तुम्ही सी ऑप्शन कशा पद्धतीने योग्य आहे ते तिथं प्रूफ करून त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता जर तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट झालं तर फायनल आन्सर की मध्ये ऑप्शन ए हे योग्य नसेल ऑप्शन सी हे योग्य ते प्रोवाईड करतील ठीक आहे आणि हे जे आन्सर चेंज होईल ना ते फक्त पर्टिक्युलर त्या व्यक्तीसाठी नसेल पूर्ण जे स्टुडंट आहेत त्या सर्व स्टुडंटसाठी ते आन्सर ऍप्लिकेबल असेल ठीक आहे म्हणजे चॅलेंज एका विद्यार्थ्याने करू किंवा हजार विद्यार्थ्यांनी करू पण जर ते चॅलेंज ऍक्सेप्ट झालं तर ते सर्व विद्यार्थ्यांना ऍप्लिकेबल असतं ठीक आहे आता हे पा या पब्लिक नोटिस मध्ये त्यांनी काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे हा जो एन टी टी सी नेटचा एक्झाम होता हा टोटल त्र्याऐंशी सब्जेक्ट मध्ये चालता सहा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या दरम्यान झालता दोनशे ब्याण्णव सिटीजमध्ये चालता म्हणजे दोनशे ब्याण्णव सिटीमधले एक्झाम सेंटर त्यांनी अलर्ट केले त्यानंतर नऊ लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठरा विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी फॉर्म भरले होते ठीक आहे तर टोटल हे स्टॅटिक दिलेले त्यांनी आता हे पण महत्त्वाचा पोर्शन आहे त्यामध्ये त्यांनी ड्युरेशन दिले कुठपासनं कुठपर्यंत तुम्ही चॅलेंज करू शकता तर तीन जानेवारीच्या सहा वाजल्यापासून ते पाच जानेवारीच्या अकरा पंचेचाळीस पर्यंत तुम्ही कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करू शकता म्हणजे या डेट फ्रेममध्ये तुम्ही चॅलेंज करू शकता आणि पेमेंट करण्यासाठी त्यांनी लास्ट टाइम दिलेला आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ठीक आहे हा रात्रीचा टाइम आहे पी एम ठीक आहे म्हणजे अकरा म्हणजे जवळपास बारा वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता पाच तारखेच्या त्यानंतर चॅलेंज कशा पद्धतीने करू शकता त्यासाठी त्यांनी स्टेप प्रोवाईड केल्यात ह्या स्टेप तुम्ही वन बाय वन वाचून घेऊ शकता ही पी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करून तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर सर्व स्टेप इथं प्रोवाईड केल्यात त्या स्टेप तुम्ही वन बाय वन कव्हर करा आणि वाचून घ्या अवघड कुठली गोष्ट नाही या वेबसाईटवर जायचं तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड असेल किंवा युजर डी असेल त्या मार्फत तुम्हाला लॉग इन करायचं आहे जे रेग्युलर तुम्ही लॉग इन लॉग इन करता त्याच पद्धतीने लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती शो होईल त्या आन्सर की मध्ये नॉर्मल आन्सर की नसेल ती वेगळी आन्सर की असते त्या की मध्ये तुम्हाला प्रत्येक ऑप्शनच्या शेजारी एक डॉट दिसेल मग तुम्ही त्या डॉटवर क्लिक करून त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी आन्सर नुसार ऑप्शन सी हा आयट दिला आहे तुम्हाला वाटते ऑप्शन ए हा राईट आहे तर ऑप्शन एच्या शेजारी एक डॉट असेल त्या डॉटवर तुम्ही क्लिक करून योग्य ती एव्हिडन्स अपडेट करून त्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता क्वेश्चन चॅलेंज करण्यासाठी प्रत्येक क्वेश्चनसाठी दोनशे रुपये फी आहे ही फी आत्ता खूप कमी केलेली आहे या आधी फी एक हजार रुपये पर क्वेश्चन होते ठीक आहे आत्ता खूप म्हणजे खूप कमी तर दोनशे रुपये एका क्वेश्चनला तुम्हाला चॅलेंज करण्यासाठी त्यांनी फी प्रोवाइड केलेली आहे यापूर्वी एक हजार रुपये पर क्वेश्चन होता आठशे रुपये त्यांनी डायरेक्टली कमी करून दोनशे रुपये केलेले आहेत हे तुमच्यासाठी चांगली बातमी आहे कारण एका क्वेश्चनला हजार म्हणले होते खूप पैसे विद्यार्थ्यांचे जात होते तर आता दोनशे रुपये म्हणजे जास्त काही फी नाहीये जर तुमचा एक क्वेश्चन करेक्ट येत असेल आणि दोन मार्क वाढत असेल तर डेफिनेटली चॅलेंज करा पण आन्सर की प्रॉपर अनालिसिस करा एखाद्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शुअर आहे की त्यांनी आन्सर चुकीच दिलाय आपला आन्सर योग्य आहे तर योग्य ते एव्हिडन्स तुमच्या जवळ पाहिजे ते एव्हिडन्स त्या की सोबत तुम्हाला अपडेट करावं लागतील आणि त्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं आहे फी पेमेंट केल्याशिवाय चॅलेंज ऍक्सेप्ट होणार नाहीये ठीक आहे तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन कळेल असेल ज्या चौदा पंधरा स्टेप त्यांनी प्रोव्हाइड केल्यात त्या स्टेप योग्य पहा त्यानंतर एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल तर चॅलेंज करू शकता तर काहीच आणखी काही क्वेरी असेल तर तुम्ही एन नेटच्या ऑफिशियल फोनला कॉन्टॅक्ट करू शकता हा फोन नंबर आहे त्यांचा मेल आय डी आहे या मेल आय डीवर किंवा ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून तुम्ही आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर विचारू शकता ठीक आहे तर आय होप अपडेट काय आहे हे कळायला असेल अपडेटबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिलेलं आहे अपडेट पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू